गुंतता हृदय ही। कपिल भुतकरचं काय केलं तुम्ही? ते गायब केला म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? कारण तुझा तो पार्टनर इन क्राईम जेव्हा त्या दिवशी मला धडे शिकवायला आला होता तेव्हा बाकी सगळं सांगितलं त्यांनी, पण कपिलचं नेमकं काय केलं हे नाही सांगितलं का? मला धडा शिकवण्यासाठी तू त्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहिलं नाहीस? अरे नाही, मूर्ख आहे मी, हे सगळं करायची काही तुला गरजच नव्हती, कारण कपिलला हे सगळं माहीत होतं आणि अर्थात त्याची सगळी सिंपथी तुझ्याकडेच असणार होती, नाही का? मी कपिल दादाशी काल बोललोय, तो आपली साथ द्यायला तयार आहे। म्हणजे कपिल भुतकरला हे माहिती आहे की मीही या सगळ्यात सामील आहे? नाही, त्याची गरज नाही वाटली मला। अनन्याला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं करतो एवढं त्यांच्यासाठी पुरेसं आहे। इनफॅक्ट हे सगळं त्यांना खूप आधीपासून माहीत होतं, त्यांना कन्व्हिन्स करणं एवढं सोपं नव्हतं, पण आणाभाका खाऊन मी त्यांना कन्व्हिन्स केलंय की अनन्याला आणि तुमच्या नवऱ्याला मी फिजिकली हर्ट करणार नाही। विक्रम त्यांचा क्लायंट आहे, त्या दोघांमध्ये कधीही बोलणं होऊ शकतं। डिटेक्टिव्ह कपिल भुतकरला आनंद विजयकरनं गायब केलंय। काय? आता थोड्या वेळातच कपिल भुतकरांची सेक्रेटरी पोलिसांना फोन करून असं सांगेल की काल रात्रीपासून त्यांचे बॉस गायब आहेत। पण पोलीस कशासाठी? आपलं ठरलं होतं पोलिसांना याच्यात इन्वॉल्व कर। घाबरू नका, त्यांना काही एक फरक पडणार नाही। पण कशासाठी या विषयाला आपण इतर फाटे फोडतोय? कपिल भुतकर नावाचा फाटा मी नाही, तुमच्या नवऱ्यानं फोडलाय। मी तुझ्यासाठी एक वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज घेऊन आलेलो आहे। माझ्यासाठी काय? एक खास पाहुणा। महोदय या। सगळा काय प्रकार आहे? कुठे सापडला तुम्हाला हा? पेस्ट कंट्रोलच्या दिवशी मी घरी परत आलो तेव्हा यांना मी आपल्या घरातनं बाहेर पडताना पाहिलं। ते काहीतरी विक्रमशी बोलले आणि गेले। पुढे नयनाने मला सांगितलं की विक्रमच्या खिशामध्ये तिला कपिल भुतकर नावाच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचं व्हिजिटिंग कार्ड सापडलं। वन लीड्स टू अनदर, मी अंदाज बांधला आणि माझा नेम अचूक लागला। म्हणजे हा हो, मी कपिल भुतकर, मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे। आणि या सगळ्यापासून कपिल भुतकरांना जर लांब ठेवायचं असेल तर आपल्याला हा फार्स करणं गरजेचं आहे। कपिल भुतकर माझ्या सांगण्यावरून महिनाभरासाठी किंवा रादर मी सांगेपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर, कदाचित भारताच्या बाहेरही निघून जातील। जगासाठी ते बेपत्ता असतील आणि याचा दुसरा फायदा असा होईल की तुमच्या नवऱ्याला याची खात्री पटेल की त्याला फोनवरून धमक्या देणारा माणूस नुसता कागदी वाघ नाही आहे। तो जर एखाद्या कपिल भुतकरसारख्या डिटेक्टिव्हला गायब करू शकतो
तर तो विक्रम मनारसे सारख्या माणसाला चिरडायला मागे पुढे बघणार नाही. एक मिनिट, माझ्या नवऱ्याला चिरडण्याच्या वगैरे गोष्टी इथून पुढे करायच्या नाहीत. काय साला मूर्खपण आहे, ते दोघं तिथे आपल्याला फसून मजा मारतायत आणि तुम्ही इथे त्याची बाजू घेत आहे. यालाच प्रेम म्हणतात, याला मूर्खपणा म्हणतात. प्रेम शहाणा असतं असं कोणी सांगितलंय तुम्हाला? बाकी सगळं मी समजू शकतो, बाकी सगळं मी माफ करू शकतो, पण तू देवीला यात का ओढलंस? मी चुकलो, मी भरकटलो, तुम्हाला समोर बसून कन्फ्रंट करू शकत होतीस, मला जाब विचारू शकत होतीस, मला हवी ती शिक्षा करू शकत होतीस तू. हा सगळा फार्स करण्याची काय गरज होती? तुझ्या मुलीचा असा वापर करण्याला तुला काहीच वाटलं नाही? माझं सोड, तुझ्या आई वडिलांच्या भावनांशी खेळताना तुला काहीच वाटलं नाही? त्या बिचाऱ्यांचा सगळ्यात काय दोष होता? अगं तुझं नशीब समज की ती किडनॅपिंगची सोकॉल बातमी ऐकल्यावरती त्यांचं काही बरं वाईट नाही झालं. देवी गेल्यानंतर त्या वाड्यावरचा एक एक क्षण मी आठवला का मला नुसती चीड येते तुझी. हे बघ, हा तू आणलेलास का? मग हास कर. देवी कुठे आहे? देवी, 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 तू त्या बाजूला बघ, मी मागच्या बाजूला. देवी, 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 आहे का त्या बाजूला? देवी, 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 किती दिवसाने तुझा आवाज ऐकला मित्रा. माझी मुलगी कुठे? माझ्या मुलीला जर तू काही केलंस ना तर मी तुला चिरून टाकीन. मी माझी देवी कुठे? माझी काय केलंस माझ्या मुलीला तू? मला झोपाव असं वाटतंय. कदाचित असं होईल की झोपून उठल्यावर वाटेल की हे सगळं दुःस्वप्न होतं आणि देवी स्वतःच उठवायला येईल, गदा गदा उठवेल, म्हणेल डडा उठ, आळशासारखा झोपलायस का, चल उठ स्विमिंगला जाऊ. हे स्वप्न नाहीये विक्रम, हे सगळं खरं खरं घडतंय आपल्या आयुष्यात आणि मला खरंच कळत नाहीये की ह्याचा अंत काय आहे. नयना, नयना, विक्रम काय झालं? मित्र राम थोड विक्रम नको सोडण्यात. विक्रम, तू माझ्या अंगावर नाही, तुझ्या मुलीच्या सुरक्षेवर हात टाकलायस. देवी तुला इथे सापडणार नाही, कारण देवी इथे नाहीच आहे. कुठे देवी? ढगात. काय मिळवलंस काय तू हे सगळं करून? का मला त्या माणसाच्या समोर गुडघे टेकायला लावलेस? चल उठ बरं, तुझ्या खुर्चीतून उठ. जमिनीवर गुडघे टेकून कान धरून तीनदा म्हणायचं, मी चुकलो, मला प्लीज माफ करा, प्लीज. माझी चूक झाली, मला माफ कर. माझी चूक झाली, मला माफ कर. माझी चूक झाली, मला माफ कर. का मला त्या चर्चगेट स्टेशनच्या बाहेर दिवसभर उभं करायला लावलंस तिकडे? चल निघायचं आता, गाडी घ्यायची नाही, स्टेशन गाठायचं आणि लोकल ट्रेन पकडायची, चर्चगेटला पोचायचं आणि हा सेकंड क्लासचं तिकीट काढायचं.
चर्चगेट स्टेशनच्या समोर इराउस थिएटर आहे, तिथे माझी वाट बघत थांबायचं. ठीक आहे, मी आत्ताच निघतो. आणि ऐक, मी सूर्यास्तापर्यंत कधी येईन तू तिथेच थांबायचं. मी तिथे आलो आणि तू समजा मला तिथे दिसला नाहीस तर मात्र तुझी देवी तुला परत कधीही दिसणार नाही. का केलंस एका चुकार नवलाला शिक्षा केल्याचा आनंद मिळवलास तू? हे सगळं जे तू केलंस ना ते फार विकृत होत नाही ना? म्हणजे मी चुकलो, मी शेण खाल्लं, पण त्याची शिक्षा जी काय दिलीस ना ती खरंच विकृत होती. आपला देश अजूनही सुसंस्कृत लोकांचा देश मानला जातो, म्हणून अजूनही आपण खून करणाऱ्याला जन्मठेप देतो, फाशी नाही. जगात असे काही विकृत देश आहेत जिथे भर चौकात गोळ्या झाडल्या जातात, टॉर्चर केलं जातं, पण तू चुकीच्या देशात जन्माला आलीस नाही ना. तू काय मला तोंडवर करून सांगतोस रे? मी गुन्हा केलाय, मला शिक्षा करा. मी काय गुन्हा केला होता तुझा? मी काय गुन्हा केला होता तुझा म्हणून मला ही शिक्षा केलीस तू? आता तुला माझ्याबद्दल आणि मला तुझ्याबद्दल सगळं कळल्यानंतर आता आपल्या लग्नाचं काय होईल मला माहित नाही, पण आपल्याला एक मुलगी आहे, तिच्यासाठी हा सगळा गाडा जर तुला ओढायचा असेल तर माझी काही ना नाही. पण एक मात्र स्पष्ट सांगतो, मी तुझ्या इतका सफाईदार अभिनेता नाहीये. तुला अभिनय बरा जमतो, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर, माझ्या डोळ्यात माझा तो उद्वेग कायम दिसेल, ते मात्र चालून घे. तुझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे, ऐका. अरे हो, जजनी बोलायचं नसतं, शिक्षा सांगून मोकळवायचं असतं, नाही का? पण तुम्ही दिलेली शिक्षा मी ऑलरेडी भोगून झाली आहे जज साहेब. आणखी काही कसर असेल तर सांगा, मी तेही करायला तयार आहे. कारण मी गुन्हेगार आहे ना, मी गुन्हा केला आहे ना. गुन्हेगार तू नाही आहेस विक्रम, गुन्हेगार मी आहे. मी गुन्हा केलाय, मी विकृत आहे. पण मी असं का केलं, मी असं का वागले? त्याचं जस्टिफिकेशन द्यायची तुला गरज नाहीये. न्यायाधीशाने फक्त शिक्षा सांगून मोकळवायचं असतं, त्याचं जस्टिफिकेशन द्यायला तो बांधील नाहीये. मी तुला जी केली ती शिक्षा नव्हती विक्रम. अच्छा, मग काय होतं? गेल्या काही दिवसात जितकी मरण तू मेलायस तितकी. डोंट गिव्ह मी दॅट क्रॅप नाव, प्लीज डोंट गिव्ह मी दॅट क्रॅप नाव. तुला एकट्याला यातना नाही दिल्या, मीही यातना भोगल्यात. तू काय यातना भोगल्यात का? रात्रभर तळमळत असायचो की देवी कशी असेल, ती काय करत असेल, त्यांनी तिला कसं ठेवलं असेल. तू शांतपणे झोपली असायचीस, कारण तुला माहिती होतं की ती कॅम्पात होती, ती किडनॅप झालीच नव्हती, तुला काहीच फरक पडत नव्हता. मला मी आता हसावं करावं मला कळतच नाही विक्रम. तू यातनांच्या गोष्टी करतोयस. तुला जो काही त्रास झाला ना तो गेले 15 दिवस झालाय, पण गेले वर्षभर मी जे काय सहन करते त्याचं काय? विक्रम, माझ्याशी धादांत खोटं बोलून तू अनन्या बरोबर मजा मारत होतास त्याचं काय?
मला माझ्या बुद्धीला माझ्या भावनांना हीन समजून तू माझी कुचंबळा करत होतास, त्याचं काय? मी मान्य केलंय की तो माझा गुन्हा होता. तू मान्य नाही केलंस, तू पकडला गेलास. आणि मान्य करणं आणि पकडलं जाणं ह्याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे विक्रम. तू काय मला तोंडवर करून सांगतोस रे, मी गुन्हा केलाय मला शिक्षा करा. मी काय गुन्हा केला होता तुझा, मी काय गुन्हा केला होता तुझा म्हणून मला ही शिक्षा केलीस तू? त्याला मी 4 दिवस कॉन्फरन्ससाठी चालू आहे ना, त्याला मीटिंग आहे, घरी यायला उशीर होईल. या सगळ्या वाक्यांचा एकच अर्थ होता विक्रम की मी आज अनन्या बरोबर आहे. मी काय गुन्हा केला होता तुझा, मी काय गुन्हा केला होता तुझा म्हणून मला ही शिक्षा केलीस तू? नाही ना, आज मला ऑफिसमध्ये यायला उशीर होणार आहे, मीटिंग आहे. त्याला मी 4 दिवस कॉन्फरन्ससाठी चालू आहे, नाही ना, त्याला मीटिंग आहे, घरी यायला उशीर होईल. या सगळ्या वाक्यांचा एकच अर्थ होता विक्रम की मी आज अनन्या बरोबर आहे. रुमाल, थँक्यू. चल, उशीर उशीर म्हणजे दाढी पण नाही करायची का रे? वेळच नाही मिळाला. आता गाडी तरी हळूहळू चालव. गाडी जोरात चालवायला रस्ते मोकळे तरी हवेत. थर्ड गिअर टाकायची पण सोय नसते, बंपर टू बंपर असेल. आता संध्याकाळी वेळेवर येशील ना लवकर? आज संध्याकाळी? ओ, इनफॅक्ट आज संध्याकाळी माझी मला उशीर होईल, माझी एक मीटिंग आहे. विक्रम, तू प्रॉमिस केलं होतंस आज संध्याकाळी तू मला शॉपिंगला घेऊन जाणार होतास. आज? उद्या जाणार होतो ना. उद्या नाही, आज. ओ, आय एम सॉरी, मी विसरलो आणि उर्वशीला सांगायलाही विसरलो, नाही तर तिने ही मीटिंग स्केड्यूलच केली नसती. आता तुझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी इथून पुढे मला उर्वशीलाच फोन करायला लागणार आहे. हे, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, बट आय विल मेक इट अप फॉर यू. उद्या हवं तर उद्या अख्खा दिवस मी घरात बसतो. अख्खा दिवस रजा? नको रे बाबा, तू घरी असलास की तुझ्या कन्यारत्नाला एकदम चेव चढतो. मग काय दंगा आणि पसारा, याच्यापेक्षा जेवढा वेळ मी मागते ना तेवढाच दे. पण नक्की दे. नक्की? उद्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया आला ना तरी त्यांच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी उर्वशीला फोन करून सांगू का उद्या तुला आठवण करायला? नको नको नको, लेट हर हँडल माय ऑफिस अपॉइंटमेंट्स, बायको बरोबरचे अपॉइंटमेंट्स आय विल हँडल, डोंट वरी. कसा हँडल करतोस ते दिसतच आहे. बाय द वे, मीटिंग कुठे तुझी आज? भाईंदरच्या पुढे कुठेतरी आहे, म्हणजे ऍक्च्युली मीटिंग नाही आहे, साईटवर जायचं आहे. का? ओ, उशीर होईल यायला? फार नाही होणार, पण थोडा होईल उशीर. बरं, माझं घड्याळ कुठे? विक्रम, कसं रे तू आल्या आल्या गोष्टी इकडे तिकडे टाकून देतोस. थांब, आता मी शोधून आणते. हॅलो, हां, मी निघतोय आता इथून. तुला नॅशनल पार्क जे आहे त्या पॉईंटला पिकअप करतो. ओके, या. ऑफिसमध्ये काय सांगितलंयस? ओके 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 ओके. नाही, ॲक्च्युली मी नैनालाच कमिट केलं होतं की या शॉपिंगला घेऊन जाईन म्हणून. नो प्रॉब्लेम, काही नाही, उद्या नेईन मी तुला. या, कारण आज आपल्याला जो वेळ मिळणार आहे तो परत पुढच्या काही दिवसात मिळेलच असं नाही आहे ना. ओके, मी निघतो आता इथून. हां, सी यू, बाय, लव यू, बाय. नैना, ओ थँक यू, तू नसतीस तर माझं काय झालं असतं. ओके बाय, सी यू, मी फोन करतो. बाय. सुटकान होते गुंत.
गुंतता हृदय।